आमची मुरुड मधली एक प्रसन्न सकाळ आहे आणि आम्ही आता इथून निघालो पुढच्या एका ठिकाणी जाण्यासाठी. पण खूप मस्त वाटतंय आणि सगळ्यात जास्त आवडलेली या हॉटेलमधली गोष्ट होती तर ती म्हणजे इथला झोपाळा. आणि रात्री आम्ही 1 वाजेपर्यंत त्या झोपाळ्यावरती बसलो होतो तिघं पण, आणि आता सार्थक माझ्या आधी येऊन तिकडे बसलेला आहे. खूप मस्त वाटलं. खरं तर असे थोडे थोडे चेंज म्हणतो ना आपण आयुष्यात, ते असायला हवेत. आम्ही लहानपणी असताना गावी जायचो आणि वर्षातून 2 वेळेला जवळजवळ महिना 2 महिना आम्ही मस्त सगळ्या सुट्ट्यांमध्ये गावी असायचो. या छोट्या छोट्या मुलांना ती मज्जा आता अनुभवता येत नाही आहे, त्यामुळे मग असं काहीतरी करावं लागतं. आणि सार्थक काय म्हणतोय बघते मी आता जरा. झालं, आता आपण बीचवर जाणार आहे. बीच, मी काय बोलते सार्थक, हा झोपाळा घेऊन जाऊया आपण. आवडला? आपल्या घरी पण आणूया असा एखादा. हलवू? अरे पण नको ना आता. तू एकदा झोपाळा हलवायला चालू केलं मी की तू मग उठत नाहीस, बसून राहतोस. काय हे बघ, झोपाळा हलव. मस्त मज्जा येते ना झोपाळ्यावर सार्थक. अरे वर पण नाही बघत मुलगा, झोपाळ्यावरच बसायचं याला. हा ना, मस्त वाटते आज खरं, शांतता आहे. काल खूप गर्दी 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 होती ना. चला आता नेक्स्ट टाइम दुसरे जगह पे जाएंगे. एरोप्लेन कुठे दिसलं? बापरे, तू पण काय ऐकतो. मला पण दिसलं असं वाटतंय मला, बघूया. बापरे, सार्थक मदत करतो वाटत तुला. ए तोच चालत आहे गाडी बघ. ए शाण्या, काय रे नाश्ता काय खाणार? काय खाणार? पी 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 वाजून राहिलं तुमचं. तसं नको करू, टेबल शी असेल मागे सरकून बस. काय अवेलेबल आहे ते सांग. उपमा, मिसळपाव, पोहा, उपमा आणि ब्रेड ऑमलेट, तीनच गोष्टी अवेलेबल. तीन सांग, तिन्ही सांग, थोडं थोडं खाऊ ना. ब्रेड ऑमलेट मला सात तक खाईल ना. ब्रेड ऑमलेट तो नाही खाणार. तू खाणार ब्रेड ऑमलेट? ऑमलेट ब्रेड तू काय खाणे खाईल तो, फक्त तिखट नको. पोहे पण खा ना, थोडेसे खा ना. खातो थोडेसे, ओव्हर ऍक्टिंग करू नको. छान आहेत रे. हा मस्त आहे. हा पण छान आहे. से हाय. खूप आहेत फिश, खूप आहेत. हा काय, इथे पण एक आहे. चला, दोन बदक आहेत ब इथे. कसे करतात ब? क्वॅक 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 बघलेला. दोन बदक आहेत आणि भूभू तर खूप आहेत. तिकडून कुठून चालला तू? एकटं जायचं नाही. मस्त पैकी चिक्कूची खूप झाड आहे तिथे, खूप मस्त. तर आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये राहिलेलो, म्हणजे 2 दिवस तिथे राहत होतो,
आम्हाला ते तितकंसं आवडलं नाही, म्हणून आम्ही आज बीच जवळच्या एका नवीन रिसॉर्टमध्ये चेक इन केलं आहे. तर अजून आम्ही रूम घेतलेली नाही आहे, आम्ही बाहेर फिरतो. इथे खूप मस्त आहे आणि मला हे जास्त आवडलं आम्हाला दोघांना पण, कारण की इथे खूप जास्त अशी खेळायला जागा आहे, खूप झाडं आहेत आणि स्विमिंग पूल पण आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत. आणि मुख्य म्हणजे बीचपासून खूप जवळ आहे की आपण चालत बीचवर जाऊ शकतो. तर त्यासाठी आम्ही आजचा दिवस इथे राहायला आलो आणि आता सातकची आधीच सुरुवात झाली आहे. या झोपाळ्यामध्ये सातक एकदा बसला की तो बाहेरच निघायला बघत नाही. आता 10:30 होत आले तरीसुद्धा ऊन बऱ्यापैकी जाणवत आहे. बघूया जमलं तर आत्ता पण बीचवर एक फेरी मारणार आणि संध्याकाळी पण एक फेरी मारणार, कारण की उद्या आम्हाला निघायचं आहे परतीच्या प्रवासासाठी. तर एकंदरीत मज्जा येते आहे, खूप धम्माल येते आहे. आणि इथला जो आजूबाजूचा परिसर आहे तो खरंच खूप छान आहे, तर मी तुम्हाला दाखवते. तर इथून आम्ही एंटर केलं आणि त्या तिथे पलीकडे खूप लांब हॉटेल दिसत आहे, म्हणजे रूम्स जे आहेत. इथे या ह्याच्या मागे इथे स्विमिंग पूल आहे आणि खूप सारी इथे मस्तपैकी नारळाची पोफळीची झाडं आहेत. खूप मोठा परिसर आहे, खूप छान शांत निवांत वातावरण आहे आणि ही झाडं त्यांची दूरवरपर्यंत पसरली आहेत आणि मध्ये मध्ये छान असे झोपाळे बांधलेत. एकंदरीतच वातावरण खूप सुंदर आहे इथलं, खूप छान वाटतंय. थांबा थांबा, मला पण घेऊन चला बीचवर. तुम्ही दोघे एक टीम करता, मला विसरूनच जाता तुम्ही. थांब. ए थांब माझ्यासाठी. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो तर त्यांचाच इथे एक प्रायव्हेट बीच होता, तर तो बघण्यासाठी म्हणून आम्ही इथे आधी आलो आणि विचार केला होता की इथेच थोड्या वेळ जाऊ बीचवर. आणि बऱ्यापैकी ऊन होत आलं आहे, पण या बीचचं सांगायचं तर इथे निवांत पण आहे, पण खाली बीचवरती सार्थकला जे घोडा आणि काय 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 हवं होतं खेळणं ते काही नाही आहे. त्यामुळे आम्ही आता दुसऱ्या मेन बीचवरती आलो, जो मेन काशीचा जो बीच आहे तिथे. आणि सार्थक ॲज युजल 2 दिवसापासून प्रत्येक गोष्टीची मजा घेतो आहे, कधी घोड्यावर, कधी या राईडवर, कधी उंटावर, असं सगळं बसणं त्याचं चालूच आहे. आणि हा एक खरंच सगळ्यात सुखी माणूस, जगाची चिंता नाही, कसलंही टेन्शन नाही आणि म्हणतात ना रम्य ते बालपण. उंट संध्याकाळी येणार आहे, आता आपण जरा आराम करूया. सारखं काय उंटावर बसायचं एवढ्या दुपारी? आता ही सगळी मुलं बघ तिथे आता जातील पिकनिकला आली आहेत. सार्थक पण मोठा झाल्यावर येणार पिकनिकला त्याच्या फ्रेंड सोबत. लायरा, हसनेन, प्रतीक. आता पुन्हा एकदा अगदी मस्त ताव मारणारे याच्यावरती आणि थोड्या वेळ आराम करून पुन्हा एकदा संध्याकाळी बीचवर जायचा आमचा प्लॅन आहे. आता सकाळचं बीचचा इथलं वातावरण, संध्याकाळचं वातावरण ह्याच्यामध्ये खूप फरक असतो आणि संध्याकाळच्या वेळी थोडंसं जास्त छान वाटत असतं, तर गर्दीसुद्धा त्या मानाने असतेच. सार्थक इथे खेळतोय कधीपासून. आणि यावेळेस अशी ट्रिप होती की आम्ही फक्त म्हणतो ना बीच एक आहे बीच, म्हणजे मनसोक्त बीचवरती फिरलो किंवा धमाल मस्ती केली. तर एकंदरीत वातावरण आत्तासुद्धा खूप छान आहे, गर्दी तुरळक आहे, इतकी जास्त नाही आहे. होपफुली अजून जास्त गर्दी होणार नाही. आजचा आमचा इथला शेवटचा दिवस आहे. 2-3 दिवसाची ट्रिप जी होती ती खूप छान झाली. आज आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघणार आहोत
पण त्यासाठी सकाळी सकाळी लवकर बीचवर यायचं ठरवलं आणि आम्ही आता जवळजवळ 7:30 वाजलेत पण इतकं छान वाटतंय तर उठून बीचवर आलोय. या दोघांनी तर आंघोळच केलेली नाहीये. मी आंघोळ करून रेडी होऊन आली आहे कारण की मी जास्त पाण्यामध्ये जाणार नाहीये. पण एकंदरीतच खूप मस्त वाटलं. सकाळचं वातावरण कालच्या पेक्षा खूप छान आहे कारण की गर्दी अजिबात जास्त नाहीये. काल प्रचंड गर्दी होती तर आज अशा पद्धतीने खूप मस्त वाटतंय. आणि आजचा हा प्रवास जो आहे 2 दिवसाचा ट्रिप जी आहे ती तर चांगली झालीच पण आजचा प्रवासाचा दिवस असणार आहे. संपूर्ण दिवस आमचा प्रवासातच जाणार आहे तर बघूया. सार्थकला तर घरी जायची ॲज युजल इच्छाच नाही आहे. कालपासून त्याचं तेच चालू आहे की आपण इथेच राहूया. त्याला मी इतकं सांगितलं की आता इथे किचन पण नाही आहे, हे आपलं एकच रूमचं घर आहे, आपण आपल्या घरी जाऊया. तो म्हणे नाही आपण हॉटेलमध्ये जाऊन जेवूया जसं आपण रोज जेवतो. शेवटी लहान मुलांचं एक निरागस बालपण असतं की त्यांना काहीच कळत नाही काय चालू आहे, आपण कुठे आलो, इथेच राहूया, इथेच खूप छान आहे. पण जावं तर लागणारच आहे. तर आजचा आमचा परतीचा प्रवास असणार आहे. तुम्ही सुद्धा आमच्यासोबत सगळ्या गोष्टी नक्की बघाल पुढच्या व्हिडिओच्या काही या भागामध्ये. तोपर्यंत मी थोडी मज्जा करून घेते. बीचवरून आलो आणि आता निघायची वेळ आली आहे. एकंदरीतच खूप मस्त झाला आमचा प्रवास. तर आता सुट्टी संपली, घरी जायचं. जाता जाता जमलं तर आम्ही बिर्ला मंदिर बघण्यासाठी जाणार आहोत. तर बघूया, वेळ मिळाला तर जाणार आहोत, नाहीतर मग हा आजचा प्रवास जो आहे तो इथे संपणार आहे. फायनली घरी आलं आणि जसं आम्ही प्लॅन केला होता की मंदिर बघण्यासाठी जाऊ तर तो प्लॅन आम्हाला काही कारणामुळे कॅन्सल करावा लागला आणि आम्ही डायरेक्ट घरी आलो. तरी सुद्धा 6:30 वाजले. हा घरी आलोय आम्ही, थोड्या वेळासाठी आलोय. आम्ही पुन्हा एकदा पिकनिकला जाणार आहोत. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुम्ही सुद्धा खुश राहा, आनंदी राहा. बाय बाय.